शिमला तालुक्यातील पश्चिम भागामध्ये शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे. तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये पावसानं पाठ फिरवली. शेतकऱ्यांनी जेमतेम पावसावर पेरण्या केलेल्या आहेत. आता विहिरींनीही तळ गाठल्यामुळे स्प्रिंकलर्सच्या सहाय्यानं पाणी द्यावं लागतंय. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे टोमॅटो किलोला 150 रुपये भाव असताना दुसरीकडे मात्र टोमॅटोची दयनीय अवस्थाही पाहायला मिळते. राज्यामध्ये पावसाची संततधार सुरू असून पावसाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका बसतोय. वातावरणातील बदलामुळे टोमॅटोवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून टोमॅटो बागांची दयनीय अवस्था झाली आहे.